सायकल दिली जाईल। त्याचबरोबर खऱ्या अर्थाने पाहिलं तर श्रीराम विठ्ठल रखमाई मित्र मंडळ ही सगळी मुलं गावातील होतकरू तरुण मंडळी मात्र एकत्र येत या स्पर्धेचं आयोजन करतात। एक भव्य दिव्य स्पर्धा कशी रंगली पाहिजे, कारण आपण जेव्हा पाहतो ना की अगदी सुनियोजित आहे, प्रत्येकाला आपलं काम दिलं आहे, प्रत्येकाकडे आपलं डिपार्टमेंट आहे, प्रत्येकजण आपल्या परीनं, इथे कोणी मोठं नाही कोणी छोटं नाही। कारण मी नेहमी म्हणतो की तुम्हाला कोणताही समाजसेवा मंडळ चालवायचं असेल ना तर तिथे लहान मोठं कोणी नसतं, सगळी सारखी असतात, आणि मग हाताला पडेल ते काम करता आलं पाहिजे। कारण ज्या वेळेला तुमचा मनातला मोठेपणा बाजूला ठेवून तुम्ही काम करणार ना त्या दिवशीच समाजसेवा होईल। आणि ती समाजसेवा करताना आपण या मंडळाला आपण नेहमी पाहिलं आहे, श्रीराम विठ्ठल रखमाई मित्र मंडळ ढोंगऱ्याचा पाडा हे नाव आमच्या सदैव लक्षात राहील। म्हणूनच की काय त्यांची टॅगलाईनच राहिली आहे, मनात घर करणारी माणसं, मनात घर तीच करतात जी मनाला भावतात। अन्यथा अनेक माणसं आयुष्यामध्ये येऊन जातात परंतु ती फक्त हवेसारखी उडून जातात। सामना सुरू होईल गोलंदाजीच्या मार्कवर। गोलंदाज रोशन पहिलाच चेंडू प्लम पकडलाय, पहिल्याच चेंडूवर मात्र मोठा हादरा दिलाय। आदेशसाठी आणि आदेशला मात्र पायचेच्या रूपानं पकडलाय आणि गोल्डन डकची शिकार बनतोय आदेश। एक लक्षात घ्या, लक्ष्मण रेषाही आहे आणि तिथे थांबायचं नाही आउट झाल्यावर, त्याच्यामुळे तुम्ही लगेच फलंदाजाने इकडे निघायचं आणि नवीन फलंदाज रेडी पाहिजे, अन्यथा पेनल्टी येईल। लक्ष्मण रेषा पहा, सीतामाईनं लक्ष्मण रेषा ओलांडली म्हणूनच रामायण घडलं, त्याच्यामुळे इथे जर लक्ष्मण रेषा ओलांडली ना तर पेनल्टी येऊ शकते। आणि संदेश सर आम्ही कित्येक सामन्यामध्ये पाहिले पेनल्टीमुळे हरलेले सामने आम्ही जवळून पाहिलेत, कारण एका संघाला 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज होती आणि 2 धावांची पेनल्टी त्या चेंडूवर आली आणि मग मात्र 2 चेंडूवर 2 षटकार ठोकले, सामना जिंकला। म्हणजे असे अनेक उदाहरणं देता येतील, त्याच्यामुळे पेनल्टी घेऊन खेळणं खूप कठीण जातं। पहिल्या चेंडूवर विकेट्स मात्र मिळवली आहे गोलंदाजीच्या मार्कवर। गोलंदाजनं मात्र रोशन हजारीनं, नवीन फलंदाज जाईल राहुल पाटील। सुकेश भूपी नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे। रोशन हजारी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर। एक 18 ते 20 पावलाचा रनअप आहे, एक मोठा रनअप सहित एक चांगला टान्स आहे। फुल टॉचवर दिशा दिली, आता मात्र काऊ कॉर्नरच्या मधून चेंडू जाईल भरदा वेगानं, चेंडू थांबणार नाही, चेंडू मात्र डोळे मिचकावत छत्रशकाला ओलांडून जातोय, काढतोय सीमा रेषा। एक मोठ्या विकेट नंतर मात्र एक मोठा धावांचा फटका आला, चौकार वार पलटवार क्रिकेटमध्ये होतच राहतात। आयुष्यामध्ये जसं सुख आणि दुःखाचं सायकल राहतं, कोणतीही गोष्ट चिरकाल टिकतच नाही, मग तो पैसा असू दे अथवा क्रिकेटमधल्या धावा, तुम्हाला धावांचा पाठ लागतो। इथे धावा विकेट्स कमावला पाहिला चेंडूवर, परंतु लगेच रोशन हजारीवर ठोकलाय चौकार। बॅटची आतली कडा लागली जाती आहे, मिमी तर तू जरूर होते, फेकी होती डायरेक्ट, परंतु इथे नाकारलंय। निर्धाव चेंडू सांगता होते, पहिल्या 3 चेंडूमध्ये सगळं आलबेल आपण पाहायला मिळतोय आणि अशा प्रकारे पहिला चेंडू विकेट, नंतर मात्र चौकार आणि हा निर्धाव चेंडू। राहुल पाटील 2 चेंडूमध्ये 4 धावा, सुकेश भोपी जो ट्रम्प कार्ड आहे या संघाचा, तो मात्र आणखीन एक चांगला फटका आहे। पक्षदर्शक आता मात्र तिथे मिडविकेटला तैनात होता, इथे फेकी चुकीच्या एंडला झाली, चुकीच्या एंडला फेकी होते, जवळच्या एंडला फेकी करणं गरजेचं होतं, पण धावा आल्या तर बळ 2 आणि या 2 धाव्याने दापलकर धावा लागतायत त्या 6, 1-6 धावा, 4 चेंडूचा खेळ मात्र संपतोय रोशन हजारीचा। तर स्ट्राईकवर पुन्हा एकदा सज्ज राहील तर राहुल पाटील, 3 चेंडूमध्ये त्यांनीही 6 धावा जोडल्या, त्याच्यामध्ये एक चौकार दाखवलाय आणि एक दुहेरीचा फटका। भरता बेगन टाकला चेंडू, फाईन लेग शॉट, फाईन लेगच्या छत्रशकानं मी म्हणेन की संघासाठी धावा बऱ्याच वाचवल्या। पंचांचा इशारा येईल व्हाईट बॉल कॉल, परंतु इथे कदाचित फाईन लेगच्या छत्रशकानं संघासाठी कमीत कमी 3 धावा वाचवल्या, हा हमखास चौकार होऊ शकला असता, परंतु धावा मात्र वाचल्या। 2 धावा आल्या एक्स्ट्राच्या रूपानं, पहिल्या चेंडूवर विकेट जरूर कमावली आहे रोशन हजारीनं, त्यानंतर मात्र धावा इथे बरसतायत।
धापलकर धापा लगता है त्या आठ पंद्रह मिनटामध्ये तीन षटक टाकणं अनिवार्य आहे याची नोंद घ्यायची आहे। चांगला फटका रीतचा वापर केलाय सुकेशनं, काय सुरेख फटका सजवला, जसा चेंडू पडला फक्त दिशा दिली, आपल्या पायांचं पददालित्य पाहिलं आणि त्याचा वापर करत मात्र रीतचा वापर करत स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू टोलवलाय, हा आलाय कणकणीत चौकार। पाच चेंडू आणि पाच चेंडूमध्ये बारा धावा, चांगल्या धावसंख्या उभारली जाती आहे। पहिल्या सामन्यामध्ये 57 धावा, त्यानंतर मात्र 30-26 अशाच धावा राहिलेत। दोन सामने एकतर्फी झालेत, परंतु ह्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळेल का, कारण सामना एका बाजूला आहे व्ही आर सी सी उसरणे, दुसऱ्या बाजूला गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघ। फुलटा चेंडू पुन्हा एकदा दिशा दिली जाते स्क्वेअर लेग आणि मिडविकेच्या दिशेनं, धावा जमल्या जमतील किती, फेकी डायरेक्ट होणं गरजेचं आहे, फेकी डायरेक्ट हातामध्ये जाणं गरजेचं आहे। इथे तुम्हाला वन बाउन्स चेंडू फेकून चालणार नाही। धावा आल्या चेंडूवरती दोन, पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपतोय। प्रथम फलंदाजी करताना गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ जाऊन ठेवतोय तो एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा। चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे। पाच मिनटं एक्झॅक्ट पहिल्या षटकाला लागलेत याची नोंद घ्या, कारण टाईम अलर्ट खूप सक्तीचं आहे। कमावल्यानंतर मात्र तिथे धावा चांगल्या बरसल्या, स्ट्राईकवर राहील तो म्हणजे राहुल पाटील, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय तर एका बाजूला सुकेश भोपी। समीर पाटील गोलंदाजीच्या मार्कवर, राहुल पाटीलसाठी हा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, टप्पा पडला आणि चेंडू थोडीशी उचली घेतली आणि तो मात्र चेंडू विसावला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। विचार केला ना तर पहिल्या षटकामध्ये धावा जरूर जमल्यात, पण इथूनही जर कमबॅक मिळवला बी आर सी सी उसरणे संघाच्या एखाद्या गोलंदाजानं, कारण चार षटकांच्या खेळामध्ये धावा पटकन रोखूही जाऊ शकतात, कारण पहिला सामना पहिला दोन चेंडूवर 26 धावा आल्या, चार षटकात दोन नो बॉल, त्यानंतरही 57 धावाच जमल्या आणि त्यानंतर मात्र धावांचा पाठलाग तिथे झाला। चेंडू राहिला हवेत आणि एक मोठी विकेट मात्र इथे कमावली जाते, आणखीन एक फलंदाज बाद होतोय राहुल पाटील। राहुल पाटीलची विकेट्स कमावली जाते। प्रेम पाटीलनं मात्र अगदी प्रेमानं हा झेल टिपला आणि त्यानं सांगितलं की माझं क्रिकेटवर खूप प्रेम आहे, ते दर्शवलं। विकेट्स कमावली आणि विकेट्स बरोबर एक चेंडू तोही होतं निर्धाव, म्हणजे दोन फलंदाज बाद होत आहेत। धावकर धावा स्थिर आहेत, ते 14 धावा। या षटकाचा विचार केला तर आता पण समीर पाटीलनं दोन चेंडू फेकलेत, पहिला चेंडू टाकला त्यांना निर्धाव आणि पुढच्या चेंडूवर मात्र राहुल पाटीलला त्यांना केलं बाद। नवीन फलंदाज आपण पाहतोय आकाश गायकवाड। शांत जरूर सामना सुरू आहे। पहिल्या सामन्यामध्ये काय वादळ निर्माण झालं होतं या मैदानावरती, परंतु इथे अजूनही वादळ कदाचित ही शांतता वादळापूर्वीची असू शकते, येणाऱ्या काळामध्ये धावांचा पाऊस पडू शकतो इथे। नवीन फलंदाज इथे मात्र स्टार्ट घेतोय आकाश गायकवाड ऑन स्ट्राईक। समीर पाटीलनं आतापर्यंत भेदक गोलंदाजी केली, तडाखा दिलाय स्लॉटमध्ये चेंडू अगदी आपल्या रडारमध्ये आला आणि आलेला स्लॉटमध्ये चेंडूला मात्र प्लॉटच्या बाहेर दिला फिरकावून काबू कॉर्नरच्या डोक्यावरून आल्या आल्या आक्रमकता सिद्ध करणारा हा मात्र लाजवाब षटकार। या षटकारानं धावपलक मूव होतोय, जाऊन ठेवतोय तब्बल 20 वरती। एक विकेट्स नंतर चांगलाच फटका आलाय, कारण वाकडी संघाची ही रणनीतीच राहिली आहे, भलेही फलंदाज बाद होतील संघ सहकारी आऊट होतील, पण नवीन येणाऱ्या फलंदाजानं मात्र आक्रमकता दाखवायची आहे। ज्याप्रमाणे रोशन हजारीच्या पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाला सलामीवीर, त्यानंतर मात्र आले आल्या राहुलनं लगेच चौकार घेतला। इथे राहुल बाद झाला समीरच्या गोलंदाजीवर, परंतु आले आल्या मात्र आकाशनं आसमान दाखवलं, आकाश दाखवलं। वेळ जास्त घ्यायचाच नाही आहे फलंदाजाने सुद्धा, त्याच्यामुळे
तुमच्याकडे एवढा वेळ नाही आहे, 20 मिनिटांमध्ये इनिंग संपवणं गरजेचं आहे. हा स्पर्धेचा मुख्य नियम राहिला. समीर पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर, पुन्हा एकदा मोठा फटका दाखवायचा होता. क्षेत्ररक्षक माता चेंडूपर्यंत लॉंगॉन, क्षेत्ररक्षक येईल चेंडूपर्यंत, फेकी होईल. चांगला खेळ मात्र राहिलाय, चांगली रनिंग बिटवीन द विकेट जिथे मात्र राहिली. आपण लाईव्हमध्ये पाहतोय आई एकवीरा इव्हेंट्स. येस, 2 धावा कंप्लीट केल्या, चेंडू हातामध्ये, कलेक्टच करू शकला नाही समीर पाटील, आणि 22 धावा. फुल टॉस, सगळं सगळं इथे मात्र मुसळकेरात जाताना पाहतोय. ना दिवाळी ना दसरा, तरी मात्र हा पंजा येतोय बोनसच्या रूपानं. येस, बॅट्समन कॉल डी आर एस घेतला तर बीमरसाठी, पंच अंपायर्स कॉल. ओके, अंपायर्स कॉल. अंपायर्स कॉल मात्र येतोय, तरीही काही जरी असले तरी 5 धावा तर आहेतच. त्याच्यामुळे नशिबाच्या 5 धावा मिळणार, फक्त वाईड आहे का तो नो बॉल आहे हे बघायचं आहे. लीगल डिलेवरी, कारण लँडिंग झालंय ते म्हणतायत, कारण खरी अर्थ इथे मात्र वाईड बॉल तरीही राहिलाय, त्याच्यामुळे 5 धावा मात्र मिळत आहेत. वाकडी संघाच्या फलंदाजांना कदाचित फ्री हिट हवी होती, परंतु तशी या 5 धावा फ्री हिटच्याच मिळाल्यात, म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. 27 धावा 10 फलकावरती लागतात, धाव संख्येला चांगला आकार दिला जातोय. अखूट टप्प्याचा चेंडू, आणि अखूट टप्प्याच्या चेंडूला पेनलाइज केलं जात आहे. आपल्या मनगटातली ताकद अजमावली जातीये. समीर पाटील घातक गोलंदाजी करतोय असं वाटत असताना एक वाईटवर आल्या 5, आणि त्यानंतर मात्र लगेच ठोकला षटकार. चांगला चांगला खेळ, चांगला सूर्य. 33 धावांचा वाटा आतापर्यंत उचलतोय, आणि त्याच्यामध्ये अक्षय आकाशाच्या मात्र 14 धावा. हा चेंडू चांगला आहे, अंतिम चेंडू चांगला टाकलाय, परंतु पाणी घेऊन जा मैदानामध्ये. लगेचच 2 षटकांचा वाजवा खेळ, वाजवी खेळ संपला, आणि दाबलकावर 10 लागतात, त्या म्हणजे 2 बाद तब्बल 33 धावा. संघाच्या तब्बल 33 धावा, म्हणजेच मागच्या 2 सामन्यात 10 नाही पाहिल्या जास्त, परंतु या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पहिल्या सामन्याची पुनरावृत्ती होताना आपण कदाचित निहाळू की काय, कारण त्या सामन्यामध्ये पहिला संदेश सरता 10 पाठलाग करताना 2 षटकामध्ये 35 धावा जोडल्या होत्या, आणि इथे 2 षटकामध्ये तब्बल 33 धावा जोडल्या गेल्यात. इथून एखादं चांगलं षटक रोशन सर जर पडलं ना, तर मात्र खऱ्या अर्थानं कमबॅक होऊ शकतं, परंतु जर तरवर नाही तर तुमच्या गुणवत्तेवर हा खेळ टिकून आहे. तुमची मेहनत, तुमचे प्रयत्न, आणि सगळ्यात मोठा तुमचा कॉन्फिडन्स लेवल काय, हेच या क्रिकेटला यशस्वी करेल. 10 मिनिटं संपली आहेत, लक्षात घ्यायची 2 षटकांसाठी, त्याच्यामुळे येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये हे षटक कम्प्लीट करायचं आहे. टाईम मला प्रत्येक वेळा सांगितलं जाईल. लोवर फुल टॉच चेंडू नीटचा समजला नाही सुकेश भोपीला, आणि प्रेम पाटीलचा हा चेंडू मात्र जातो निर्धाव. प्रेम पाटीलचा हा चेंडू, थोडीशी संधी निर्माण हो झाली होती फलंदाजाला, परंतु सुकेश भोपी मात्र कन्वर्ट करू शकला नाही मोठ्या फटक्यामध्ये. निर्धाव चेंडू राईट आम ओव्हर द विकेट. हलक्या हाताची गोलंदाजी, कदाचित इनर येत लागली होती की काय. येस, पंच सांगतात येस, म्हणजे सुकेश भोपीला मात्र हे जीवनदानच राहील. परंतु जीवनदान जरी राहिलं ना, तरी मात्र निर्धाव चेंडू गेला ही जमेची बाब मात्र राहतीये, ती म्हणजेच उसरणे संघासाठी. VRCC उसरणे वर्सेस गावदेवी चॅम्पियन वाकडी या 2 संघादरम्यानची लढत.
फुल टॉस चेंडू आता पण दोन चेंडू खूप सुरेख धरून होते पण हा चेंडू मात्र खराब पडला आणि इथे वाईडेश मिडविकेटच्या मधून चेंडू सरळ गेला सीमारेच्या बाहेर। सुकेशला मिळाली नामी संधी, नामी संधीचा उठवला फायदा आणि वाईडेश मिडविकेटच्या मधून वन बाउंस ठोकला कणकणीत चौकार। एका चांगल्या रनात दुसरं काहीतरी विघटित घडतंय असं आपण पाहतोय बीआरसीसी उसरण्या संघाच्या बाजूनं, कारण पहिला चेंडूवर विकेट्स नंतर लगेच चौकार, विकेट्स लगेच षटकार। हलक्या हाताचा चेंडू, चेंडू राहिला हवेत, वेल जज वेल जज। इथे मात्र हा झेल चांगला टिपलाय लॉंगॉनच्या शतर्षकानं आणि फलंदाज सुकेश भोपीचा संपलाय खेळ। रोशन हजारे याने मात्र हा झेल टिपला, ज्यानं पहिली गोलंदाजी टाकली, 14 धावा त्यानं मोजल्यानंतर इथे मात्र एक चांगला झेल चांगला टिपलाय। चला नवीन फलंदाज लक्षात घ्या, तुम्हाला थांबायचं नाही फलंदाज बाद झाल्यावर, त्याच्यामुळे नियम अटी खूप जबरदस्त आहेत आणि त्याचा फॉलो तुम्हाला करणं गरजेचं आहे। सुकेश भोपी मात्र बाद होतोय, वैयक्तिक धावा त्यानं जोडल्या 10 आणि धापालकर धावा लागले 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 बाद 37 धावा। प्रेम भोपी नवीन फलंदाज जाईल स्ट्राईकवर। चांगली धावसंख्या पहिल्या 2 षटकामध्ये उभी होती, परंतु या षटकामध्ये प्रेम भोपी असेल स्ट्राईकवर। 2.4 चेंडूंचा वाजवी खेळ संपलाय, अजूनही आपण पाहतो तर 8 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक असणार आहे। आणखीन एक चांगला चेंडू, मी म्हटलं होतं की एक चांगलं षटक पुन्हा एकदा सामन्यामध्ये VRCC उसरण संघाला घेऊन येऊ शकतो आणि कदाचित हेच का ते चांगलं षटक जे आतापर्यंत फक्त एक चौकार खालाय आणि धावा मात्र 5 चेंडूमध्ये दिले 4 आणि एक फलंदाजाला बाद केलाय। प्रेम पाटीलच्या अंतिम चेंडूवर आनंद साजरा कुठपर्यंत करणार लगेच दाखवला, 5 चेंडू भलेही चांगले असतील इथे ठोकला जातोय षटकार। गोलंदाज पाहतोय 43 धावा धापाकडे लागतात, आपण पाहतोय स्क्रीनवरती रिलेशन ऑफ सामाजिक डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म सामाजिक सभागृह आपण पाहतोय। समाज मंदिरची दुरुस्ती ही मंडळी जी करते आहे, अनेक प्रोजेक्ट त्यांनी केले, अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम त्यांच्या वतीनं झालेत, अनेक प्रकारचे मगर जय श्री कृष्ण जन्म असेल, त्याचबरोबर कृष्ण कथा असेल, श्री राम कथा असेल, ही सगळं कार्यक्रम श्रीराम विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ ढोंगऱ्याच्या पाडाच्या 9 तरुणांनी एकत्र येत हातात हात घालत, आणि मी म्हणेन की संदेश सर जगाला नवा आदर्श घालणारी ही नवीन पिढी उभारती आहे ना, कारण एकाकडे दारूच्या व्यसनामध्ये अधीन झालेली पिढी आपण पाहतो, दुसरीकडे मात्र या गावातील 60%हून अधिक तरुण हे मालकरी आहेत, हा परमार्थ साधला जातोय, ही सगळ्यात मोठी जमेची बाब या गावासाठी। गावाचा उद्धार आपला समाज जर ताठमान जगला ना तर मात्र तुम्ही यशस्वी होणार आहे, तिला मात्र शंका नाही आहे। आपल्या गावाच्या नावासाठी आपण एकत्र येत गावाचं नाव मोठं करण्यासाठी मंडळी मात्र अहोरात्र झटतीये, त्याबद्दलचं विशेष कौतुक। हलक्या हाताची गोलंदाजी टाकली जातीये, चेंडू मात्र जातोय सरळ सेकंड स्लीपमध्ये, झेलसाठी प्रयत्न होणं गरजेचं होतं परंतु एकानं केलं, परंतु त्याचा प्रयत्न झाला अपुरा। एक धाव मात्र मिळते, 44 धावा धावपळकडे लागतायत, 4 चेंडूंचा पूर्वार्ध शिल्लक आहे आणि 4 चेंडूंच्या पूर्वार्धामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी राहील। रुद्र पाटीलची गोलंदाजी स्ट्राईकवर, मात्र आपण पुन्हा एकदा पाहतोय तो म्हणजेच प्रेम भोपी। वाट पाहिली आणि वाट लावली आहे, आमच्या वाट्याच्या मध्ये आलेल्याची वाट लावण्याची आम्ही वाट धरत नाही आणि असाच वाट लावणार षटकार। हलक्या हाताचा चेंडू पाहिला, निरखून पाहिला आणि जणू काही खूप खूप राग आलाय मला, अशा रागात तडाखा दिला मिडविकेटच्या सीमारेषेच्या इतका दूर की चेंडू परत येणं कठीण, ठोकला षटकार।
50 धावा या षटकरांना धावपळकरती लागतायत, चांगली धावसंख्या, परंतु दूर गेलेला चेंडू ही स्कोरिंग बॉल मात्र परत येतोय, प्रेक्षकांचं विशेष कौतुक राहील। 50 धावा धावपळकरती लागतायत, चांगली धावसंख्या उभारली गेली आहे, 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे। पहिल्या सामन्यामध्ये 57 धावांचा टार्गेट चीज झालाय, तसेच धावा इथे उभारल्या जातील का? सुरेख फटकेबाजी दाखवले प्रत्येक फलंदाजानं, प्रेम भोपी ही आपले वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घेतोय ज्याप्रमाणे आकाश गायकवाडने धुतलेत। नागदरी संघाच्या संघनायकाचं आगमन होत आहे, विशेष कौतुक तुमचंही। आणखी एक चांगला चेंडू, एक मोठ्या फटक्यानंतर मात्र एक चांगला चेंडू। चला श्री गणेश पालेखुर्द संघाचा संघनायक, आपण या टॉससाठी लगेच संपर्क साधायचा आहे। एक षटकानंतर एक निर्धाव चेंडू, फिरकीचा ताल धरला जातोय, अखूट टप्प्याची गोलंदाजी, पंच वळतील, अनिल टेंबे सर सांगतील हा चेंडू आहे अवांतर, आउटसाइड तो ऑफस्टम्प, ऑफस्टम्पच्या खूप सारा बाहेर जाणारा चेंडूवर मात्र धाव आली एक्स्ट्राच्या रूपानं। 51 धावा धापळकरती लागतायत, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातील। फुल टॉस, चुकीला माफी नाही, या फिरकू पट्टीचा चेंडू मात्र लँड होण्यापूर्वीच भिरकावला जातोय मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, आणखीन एक गगनाला भेदणारा ठोकला जातोय षटकार। प्रेम भोपी कोणतीही दया माया न दाखवता अगदी हलवारपणे प्रेम 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 करतो करतो म्हणत म्हणत ठोकतोय, लाजवाब षटकार, काय सुरेख फटकेबाजी। 57 धावा धावपळकरती लागतायत, 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। आजच्या या स्पर्धेमधला हायेस्ट स्कोर इथे मात्र बनलाय हा, हा फटका ही रिकामी जागा हेरील, कारण इथे क्षेत्रक्षकाला चकवलं जात आहे आणि इथे लॉंग ऑनचा क्षेत्रक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचला, चेंडू न घेतली गिरकी, आला अंतिम चेंडू षट चौकार आणि धापळकर धावा लागला 61। मी करतो वेलकम, खेळाचा उत्तरार्ध आहे, 24 चेंडू जिंकण्यासाठी 62 धावसंख्येची आवश्यकता आहे। यापुढील लढत पाहायला मिळेल टीम नागझरी आणि टीम पालेखुर्द, दोन्ही संघातील संघनायकाला विनंती आहे आपण तात्काळ टॉस बॉक्समध्ये टॉससाठी इथे सज्ज राहायचंय।
ग्रामस्थ मंडल डोंगराचा पाडा आयोजित प्रकाश जोतातील नाईट क्रिकेटचे आपण सामने पाहतो। माननीय आमदार बालाराम पाटील चषक 2024 ही आपण स्पर्धा पाहतो। पर्व क्रमांक 10 आहे आणि या पहिल्या फेरीतील अखेरच्या लढतीकडे आपण लक्ष वेधूया। ती त्या लढतीचा टॉस केला जाईल MKK शिवकृपा 11 नागझरी आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळेल श्री गणेश 11 पालेखुर्द। टॉस बॉक्स मध्ये असेल आमचे बंधू दिनेजी पाटील सर बेलवली। टॉस केला जाईल तात्काळ। आदरणीय बाबरावजी फडके साहेब या मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते टॉस करायचे। दादा या आदरणीय बाबूरावजी फडके साहेब या मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते टॉस केला जाईल। MKK शिवकृपा नागझरी वर्सेस श्री गणेश पालेखुर्द या दोन संघादरम्यान जी लढत सामना असेल 4 षटकांचा। बघा कॉईन पहा आपण, कारण हाही एक अँटिक कॉईन बनवलाय आणि जिंकणाऱ्या संघाला हे दिलं जाईल। नाण्यापैकीचा कौल लागला तो म्हणजे पालेखुर्दच्या बाजूनं जावे ना आपण देताय। खऱ्या अर्थानं मुलगी दिली आणि आता मात्र आपण कॉईन दिलं जातं, आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग या स्पर्धेविषयी काय सांगशील? फारच चांगलं आयोजन आहे, संधी दिल्याबद्दल थँक्स। दोघांनाही खूप सारे शुभेच्छा। नागझरी संघाने एकतर खूप हुशार निघाला, कारण न बोलता पळणं त्यांना खूप जमतं, कारण आजकालची मुलं रात्री 3-3 वाजे पण खूप छान चॅटिंग करतात, ते त्यांना चांगलं जमतं, परंतु मायूकर बोलणं टाळतात। वळूया आपण या सामन्याकडे, उत्तरार्ध कसा राहील? रोशनजी पाटील शिरवली यांच्या गोड वाणीतून हा उत्तरार्ध ऐकूया। थँक्यू सो मच बंधू। उत्तरार्धाचं कालखंड जिंकण्यासाठी 62 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि उत्तरार्धातील हा दमदार चौकार समीर पाटीलच्या बॅटमधून इथे येताना पाहतो। VRCC उसाटणे आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळतो गावदेवी चॅम्पियन्स 11 वाकडी। कॉमेंटरी बॉक्समध्ये आमच्या समवेत इथे जॉईंट होतील प्रवीण टेंबेसर वलप। खेळाचा उत्तरार्ध आहे, 62 धावसंख्येचा मोठा पल्ला गाठायचा आहे टीम उसाटणेला। ओहो विस्फोटक अंदाज, लॉंग ऑन कडे फटका दागण्याचा प्रयत्न, अक्षयला चकवा देत चेंडू जाईल सीमापार, पाठोपाठ लगातार 2 चौकार। उत्तम फटकेबाजी पूर्णपणे आपल्या रडारमध्ये घेत असताना आपण सॅमला पाहतो। समीरच्या बाटमधून पाठोपाठ लगातार 2 ब्लास्ट पाहिले, 2 चौकार, खासम खास राहिले हे 2 चौकार, एकूण धावा 9 पाहायला मिळत आहेत। निश्चित रोशनजी पाटील आमच्यासोबत जोडले गेलेत। मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मराठी भाषा आमची आहे महाराष्ट्राची शान, भजन कीर्तन भारूड ऐकताच हरपून जाईल बाण, हरपून जाईल बाण, जय महाराष्ट्र। तर सर्वांना शुभेच्छा। आणि आता स्पर्धेचा हायस्कोर पाहिला आपण, गावदिवे चॅम्पियन वाकडी टीमकडून 62 धावेचं लक्ष आणि समोर दमदार नाईट स्पर्धेचे आयोजक VRCC उसाटणे। आपण रोशन उसाटणेचे सरपंच साहेब पाहिले, सन्माननीय शिवाजी पाटील साहेब, चांगलं यांचं योगदान होतं आणि तदनंतर सर्व ग्रामस्थ मंडळ उसाटणे, एक मोठी नाईट स्पर्धा पाहिली जिथे गणेशपुरी संघ चॅम्पियन झाला। नक्कीच उत्तम दर्जाचं आपण आयोजन पाहिलं होतं। विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाटणे यांच्या माध्यमातून सरपंच चषक 2024 खरंतर पहिली नाईट स्पर्धा होती आणि ज्याच्यामध्ये प्रचंड मेहनत होती संपूर्ण या ऑल टीमची आणि हा संघ आज खेळतोय या नाईट स्पर्धेमध्ये। समोरील संघसुद्धा तितकाच तगड आहे, त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली होती तालुका प्रमुख चषक 2024 दमदार स्पर्धा। सुकेजी बोपी असतील, अक्षयजी मस्कर या A1 जोडीच्या माध्यमातून एक A1 आयोजन होतं वाकडी नगरीमध्ये। लक्ष वेधूया, एकूण धावा धाव पुस्तकावरती पाहायला मिळत आहेत बिनगडी बाद 12। समीर पाटील आणि प्रेम पाटील सलामी जोडी तयार, सलामी बल्लेबाज 12 रन 1 डझन आणि बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय या आदेश मस्कर, परफेक्ट ऑलराऊंडर। बुंद्यात टाकलेला चेंडू लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला, क्रिकेटमध्ये याला ऑफ ड्राईव्ह म्हटलं जातं रोशन। आपण मिड विकेटला ऑन ड्राईव्ह पाहतो, ऑफ ड्राईव्ह, स्क्वेअर कट, लेट कट, चायना कट, लेमन कट,
आणि सुपला शॉट देखील आपण क्रिकेटमध्ये पाहिलंय आणि हेलिकॉप्टर शॉटची एक वेगळीच मजा असते जसा तो फटका मारला जातो. नक्कीच जण अगदी हे आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये जे फटके खेळले जात आहेत त्याचं अनुकरण तंतोतंत ग्रामीण विश्वामध्ये आपण होताना पाहतो आणि त्या दर्जाचा खेळ अखंड याही रात्रीमध्ये पाहायला मिळेल. एक षटक होते समाप्त, एकूण दाबा धावपटलबदी बिनगडी बाद 13. पहिला मोठा गाठायचा आहे, अगदी 18 चेंडू जिंकण्यासाठी 49 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहा टायमर ऑन आहे, अगदी 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटक ही सफर व्हायला हवी. 4 मिनटं आता ओलांडून जात आहेत आणि अगदी त्याच्या आतोआत इथे पहिली 3 षटक ही सफर करावी लागतील. 18 चेंडू 49 धावसंख्येची आवश्यकता. गावदेवी चॅम्पियन 11 वाकडी आणि या संघाच्या विरोधात खेळत असताना विठ्ठल रकुमाई क्रिकेट संघ ओसाडणे जो VRCC या नावानं खेळताना आपण अनेक वेळा पाहतो. रायगड ठाणे जिल्ह्यातील दोन संघ क्रिकेटच्या सारी पाठाभरती आमने सामने खेळत आहेत. अंतिम टप्प्यामध्ये एक रोमहर्षक लढतीचा आपल्याला आस्वाद पाहायला मिळेल. 18 चेंडू 49 धावसंख्येची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बलवान गोलंदाजी यकण्यासाठी हनुमान म्हस्कर या गोलंदाजाचा वापर केलाय टीम वाकडीनं. ऑरेंज आर्मी आहे टीम वाकडी आणि सफेद शुभ्र जर्सी मध्ये खेळताना संघ पाहायला मिळतो VRCC उडसाडणे. आजच्या रात्रीमध्ये दोन संघ असे खेळले जो संघ राहिला होता शिव इवा 11 सिद्धी करवले, त्यानंतर आता MKK 11 नागरी संघ सुद्धा सफेद जर्सी मध्ये पाहायला मिळेल. रोशन गावदेवी डोंगराचा पाडा संघ देखील ऑरेंज जर्सीमध्ये असतो जो आता वाकडी संघाने परिधान केला आहे आणि एक बंडाट फॉर्ममध्ये त्याला देखील पाहाल आणि सफेद जर्सी ऑरेंज हे दो वेगळं कॉम्बिनेशन आहे दोघांचं. नक्कीच पाहण्यासाठी खूप विलोभनीय असं गोलंदाज तयार. ओहो प्रहार केलाय समोरच्या दिशेनं स्ट्रेट ड्राईव्ह साफ फटका. क्षेत्ररक्षक सज्ज आहे, चांगली चपलाई आणि इथे लागतोय झटका क्रमांक पहिला VRCC उसाटणे संघाला. पहिला झटका लागलाय धाव फलकावरती, स्कोर कार्ड पुढे गेलाय 15-1 62 चेस करायचे आहेत आणि VRCC उसाटणे म्हटला तर यांच्याकडे चांगली फलंदाजी आहे परंतु लक्ष मोठे रोशन आणि 4 ओव्हरची लढत. दिल्ली बहुत दूर आहे, हा रनआउट बघा ॲक्युरेट रनआउट होता वाकडी संघाकडून. जबरदस्त सामना आपण जबरदस्त स्पर्धा पाहतोय. आदरणीय आमदार बाळराम पाटील चषक 2024 कोकण विभाग शिक्षण मतदार संघाचे आमदार आणि 5 जिल्ह्याचे आमदार होण्याचे त्यांना भाग्य लाभलं कारण की आमदार आपण एका तालुक्याचं पाहतो परंतु कोकण विभाग आणि शिक्षण मतदार हा एक वेगळा संघ असतो. तिथे रोशन एक 5 जिल्ह्यासाठी आमदार निवडला जातो आणि शिक्षक जे व्यक्ती असतात ते वोटिंग करतात त्या निवडणुकीसाठी. नक्कीच पूर्णपणे. त्यानंतर तलागलातील कार्यकर्त्यांशी नाल जोडणारे एकमेव व्यक्तिमत्व सन्माननीय बारमजी पाटील साहेब, त्यांच्या नावानं त्यांच्या पदभारानं या आयोजनाची छवी पाहतो परंतु पाठोपाठ 2 गड्यांची कत्तल केली आहे अजूनही काडूबाद. उसाटणे संघाचं स्वप्न थोडं अधुरं राहिलेलं पाहायला मिळते रोशन या स्पर्धेमध्ये. ए पोलचे जे सामने होते म्हणजे जे संघ होते रोटपाली कानपोली मला वाटतं तो 10 लॉट झाला नाही त्यामुळे आपण थोडे चेंजेस केले परंतु आत्ता ते संघ वारंवार आम्हाला कॉल करतात की आमची एंट्री कुठे गेली कारण की हे आयोजन बघून हे बाईक BMW सायकल फोल्डिंग 4.5 फुटाची ट्रॉफी आणि ही स्क्रीन हा प्रेझेंटेशन बॉक्स हे बघून प्रत्येकाला वाटतं की बाबा आम्हाला पुन्हा एकदा घ्या तुम्ही या स्पर्धेमध्ये. नक्कीच येता क्षणी प्रेमात पडावं असं उत्तम दर्जाचं आयोजन श्री राम विठ्ठल रखुमाई मित्रमंडळाच्या माध्यमातून आणि ग्रामस्थ मंडळाच्या सहसाथीनं माननीय आमदार बाळराम पाटील चषकाच्या माध्यमातून राहिले. खरं तर पहिली रात्र आहे आणि अगदी अखंड या स्पर्धेमध्ये एक चांगला बोलबाला पाहायला मिळेल 2 मार्चला. या स्पर्धेचा सांगता सोल आहे चांगली फिल्डिंग परंतु फेकी ॲक्युरेट पाहायला मिळत नाही आहे आणि हे पाहता काहीसं ढसाल कार्य राहिलं आणि 2 धावा चपलाईनं प्राप्त होत आहेत. धावसंख्या पुढच्या दिशेनं मार्गस्थ होते. 1 धावा धावपटलावधी पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 17 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीच्या आसपास रोशन 30 धावा तरी झाल्या पाहिजेत कारण की 15.5 रनरेट आहे. 15.5 रनरेट म्हटलं तर 31 किंवा 32 धावा पाहिजेत उसाटणे संघाच्या. आणि थोडा मागे पाहायला मिळतो बाबूरावजी फडके साहेबांचं शुभागमन झाले. क्रिकेट प्रेमी आहेत
आणि जबरदस्त व्यक्तिमत्व आम्ही अनेक वेळा पाहिलं आहे त्यांचं. जेव्हा ढोंगजबडा संघ खेळतो ना रोशन, तेव्हा हे पाठीराखे जल्लोष करत आहेत जबरदस्त. त्यांची चर्चा वेगळीच असते. जेव्हा एखाद्यानी खराब फिल्डिंग केली ना, अगदी जबरदस्त. फुलर लेनचा बॉल, खराब फटका, लॉंग अप एक्स्ट्रा कव्हरला फलंदाज बाद होतोय. विनायक पाटील तिसरा झटका. रोशन, या सामन्यामध्ये उसाटणे संघाला मला वाटतं लोहे के चने चपाने पडेंगे. नक्कीच, धावसंख्या 67 वेगानं बनवण्याचा मनसुबा आहे, कारण पहिल्या पूर्वार्धामध्ये गोलंदाजांकडून अगदी 4 षटकांदरम्यान 61 धावा खर्ची केल्या. 62 धावसंख्येचा मोठा पल्ला गाठत असताना वारंवार विकेट कोसळणं हे आता काही चांगलं ठरलंय VRCC 11 उसाटणे संघासाठी. परंतु या सांघिक कोठ्यामध्ये पूर्णपणे मातब्बर फलंदाजांचा भरणा आहे. कुठल्या क्षणी ते कमबॅक दाखवू शकतात. अगदी बरोबर, कारण की उसाटणे संघ देखील ताकदवर आहे, आणि खास करून यश आणि विकास पाटीलची जोडी, दोघांमध्ये चांगली नावं आहेत. यश म्हणजे सफलता, कामयाबी, विकास म्हटलं तर डेव्हलपमेंट, त्याला धावांची डेव्हलपमेंट करायची आहे. यश तयार. हा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु मिस टायमिंग. आणि रोशन बघा काय चेंडू टाकला जातो. हा सामन्यामध्ये 12 चेंडूचा खेळ संपलाय, धावफलकावरती 17 धावा, 62 लक्ष असताना 12 बॉलमध्ये भरपूर षटकार मारायचे आहेत. हवाई हल्ले चढवावेच लागतील तर सामना इथे जिंकू शकतो टीम VRCC उसाटणे. 62 धावा, 17 45, 12 बॉलमध्ये करायचे आहेत, 22.5 रन रेट, म्हणजे 6 बॉलमध्ये 4 मोठे फटके पाहिजेत रोशन. 3 षटकार, 1 चौकार, अशा प्रकारची सरासरी. नक्कीच मोठा संघर्ष करावा लागेल या लढतीमध्ये. पहिल्या पूर्वार्धामध्ये ज्या काही चुका घडल्या त्या उत्तरार्धामध्ये काहीशा कठीणाई निर्माण करत आहेत, परंतु गोलंदाजी तितकीच पोषक पाहायला मिळते. पहिलं षटक आदेश मस्करचं, ज्यानं अगदी 13 धावा खर्च केल्या, त्यानंतर हनुमान मस्करनं एक बलवान गोलंदाजी साकार केली, आणि या षटकामध्ये अगदी या गोलंदाजानं 4 चांद लावणारं षटक हाताळलं. फक्त धावा दिल्या 4, 22.50 सरासरीने प्रति षटकागणिक धावसंख्या बनवायची आहे टीम उसाटणे संघाला. परंतु रोखून धरले, अजून एक खेळाडू बाद होतोय. झटक्यावरती झटके लागत आहेत, आणि या झटक्यातून सावरत क्रिकेट हे मात्र साध्य करावं लागेल टीम उसाटणे या संघाला. परंतु कौतुकास्पद गोलंदाजी टीम गावदीव चॅम्पियन्स वाकडी टीमच्या माध्यमातून. 19 फेब्रुवारी शिवजयंती सोहळा साजरा झाला. रोशन महाराजांचं एक सुंदर वाक्य आहे, जब हौसले बुलंद हो तो पहाड पे मिट्टी का ढेर लगता है. म्हणजे ढोंगरा एवढं आव्हान आहे, परंतु जर हौसले बुलंद असतील, आत्मविश्वास असेल, तर उसाटणे संघ त्या धावा चेस करू शकतो. 12 चेंडू 45. नक्कीच सेल्फ कॉन्फिडन्स, पूर्णपणे आत्मविश्वासानं खेळाची उत्पत्ती सादर करायची. अगदी प्रति षटकागणिक 22 सरासरी धाबा ठोकायच्या होत्या, परंतु इथे रोखून धरले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना आकाश गायकवाड उत्तम गोलंदाजीचा नजराणा अनेक स्पर्धेमध्ये या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहिले. खऱ्या अर्थानं एकेकाली आकाश गायकवाड वेगवान गोलंदाज म्हणून गोलंदाजी करायचा, परंतु काहीशी दुखापत झाल्यानंतर त्यानं फिरकीपटूची अदाकारी निवडली, आणि फिरकीपटू म्हणून सुद्धा उत्तम गोलंदाजी आखतोय आकाश. गोलंदाज तयार. पहिला बॉल यॉकर पडलाय ऑफ स्टंपच्या जवळ, पिचिंग लाईन केलेला बॉल, चांगली गोलंदाजी आकाश. रोशन, एक संघ अंबरनाथ तालुक्याचा आणि एक संघ पनवेल तालुक्याचा. राष्ट्रीय अखंड हरनाम सप्ताह तुम्ही उसाटणे नारायण फाट्यावरती पाहिलात, काय जबरदस्त माहोल होता रोशन भक्तिमय. आणि डोंगरचा पाटा गाव म्हटला, हा देखील वारकरी संप्रदाय गाव आहे. होय होय वारकरी, पाहे पाहे पंढरी, पंढरीचा वारकरी, सह्याद्रीचा धारकरी. आणि रोशन, श्रीकृष्ण कथा याच गावात झाली होती, जे पाहण्यासाठी असंख्य भावी भक्ती आले. आणि श्रीकृष्ण देखील क्रिकेट खेळलं होतं. 5,500 वर्षापूर्वी यमुनेच्या काट्यावर श्रीकृष्णाने क्रिकेट खेळलं होतं. आणि तुम्ही कालियानागची कथा ऐकली असेल रोशन, म्हणजे प्रभू श्रीकृष्णाने देखील क्रिकेटचा आनंद घेतला होता. दिनेशजी पाटील सर, नक्कीच भाषा प्रभू सन्माननीय जगन्नाथजी महाराज असनगावकर यांच्या माध्यमातून त्याचं विवरण आपण पाहत असतो डोंगरचा पाडा गावामध्ये सप्त्याच्या माध्यमातून. इथे फटका काहीसा अडकलाय, आणि इथे पाहू शकता आपण अजून एक काढवतोय बाद.
झटक्यावरती झटके लागतात आणि दबाव तंत्र मध्ये काहीसा खेळ पाहायला मिळतो व्हीआरसीसी उसाटे संघाच्या माध्यमातून वारंवार विकेट कोसळतात यातून विचार मंथन हे निश्चितच व्हायला हवं पूर्णपणे रोखून धरले धावसंख्या स्कोर कार्ड वरती इथे पाहायला मिळते फक्त आणि फक्त 18 बनवायचे आहेत 62 भरपूर लांबचा पल्ला गाठायचा आहे अजून टीम विसाटे संघाला रोशन या स्पर्धेचा आपण उल्लेख केला मला वाटतं आज पहिली रात्र परंतु 3 महिन्यापासून आयोजक मेहनत करत आहेत 3 महिन्यापासून चर्चा होती की डे स्पर्धा ठेवायची की नाईट आणि अखेरकार नाईट स्पर्धेवर शिक्कामोर्तब झालं आणि ही डोंगराच्या पाडाची पहिली नाईट स्पर्धा मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा असं नेहमी म्हटलं जातं की स्वप्न मोठे पा म्हणजे मोठं स्वप्न तुमचं रक्त ढवळू शकतात आणि ती स्वप्न जर पूर्ण झाली तर तुम्ही जग जिंकू देखील शकता आणि मोठं स्वप्न मित्र म्हणजे पूर्ण होत आहे डोंगरच्या पाडा गावाचं नक्कीच स्वप्नपूर्ती करणारी आपण स्पर्धा पाहतो अगदी पल्ला खूप मोठा गाठायचा आहे सुकेश भोपी नामक काढो बॉलिंग ट्रॅकवरती ऑरेंज आर्मी चांगल्या पद्धतीनं गोलंदाजीची आखणी करत आहेत आणि हे पाहता याही चंडूगणिक आपण एक धाव पाहतो पालेकुट संघ इथे आलाय भरपूर दिवसाने या संघाला मी पाहतोय अभिनंदन पालेकुट संघ पुन्हा एकदा तुम्ही त्या जोशाने जोमाने उतरणार त्यांचे पाठीराखे देखील खुश असतील की आज त्यांचा गावचा संघ इथे खेळतोय असे प्रत्येक पाठीराखेला अपेक्षा असते की आपला गावचा संघ जिंकावा शेवटच्या रात्री 5-6 वाजेपर्यंत थांबतायत आपण अनेक वेळा पाहिलेत आणि ज्यावेळी त्यांचा खेळाडू बाईक जिंकतो तेव्हा त्या खेळाडूला खांद्यावर घेऊन ते येतात चल्लोषाने ती एनर्जी असते त्यांच्याकडे हे पाठीराखे म्हणजे क्रिकेटचे वेडे प्रेक्षक नक्कीच पाठीराख्यांमुळेच हे क्रिकेटचा खेळ एक वेगळ्या उंचीवरती पाहतो पुन्हा एकदा आपण निर्धाव चेंडूची समाप्ती पाहतो गोलंदाजीच्या बोहल्यावरती काढू सुकेश भोपी एक सुसज्ज गोलंदाजी या गोलंदाजाकडून पाहायला मिळते पाय या स्पर्धेमध्ये मालिकावीर बाईक पाहतो उदयजी सामंत फाउंडेशन माननीय आमदार उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून सौजन्य करते श्री प्रतीक विष्णू ढोंगरे यांचं शुभागमन आपले मनपूर्वक स्वागत एक देखणं आर्थिक पाडबल या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या वतीनं राहिले आपले मनपूर्वक आभार त्यांच्या समेत उमेशजी ढोंगरे युडी हे देखील आमच्या आलेत त्यांचं देखील स्वागत बालू उमेश ढोंगरे चांगले खेळाडू होते परंतु आता ते बिझी आहेत अंडरमचं क्रिकेट त्यांनी अक्षरशः गाजवलं होतं सुमित डोंगरेच्या समवेत त्याने चांगला खेळ साध्य केला होता आमच्या शिरवलीच्या मैदानावरती ते आले होते चांगला खेळ राहिला होता रोशन त्यावेळी तुम्ही समालोचन करत होते की प्रेक्षक होते रोशन देखील खेळाडू होते आणि समालोचक देखील क्रिकेटर असतात बोलत यार सामना एकतर्फ आहे रोशन मोठे फटके येत नाही कारण की गावदेवी चॅम्पियन वाकडे संघ या स्पर्धेमध्ये हाय स्कोर बनवतोय आणि इथे या सामन्यामध्ये लढत जिंकली आहे संघ गावदेवी चॅम्पियन वाकडी संघाने अभिनंदन अँड हार्ड लक टीम व्हीआरसीसी उसाटणे उत्तम उत्तम खेळाची आपण आखणी पाहिली आणि निश्चितच शिवसेना पनवेल तालुका प्रमुख रुपेजी ठोंबरे बिंदासबाई यांच्या माध्यमातून या पूर्ण संपूर्ण टीमला वाकडी टीमला मनपूर्वक शुभेच्छा रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर वाकडे यांच्या माध्यमातून सुद्धा वाकडी टीमला मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू